हॅलो एव्हरीवन, तर एवढ्या इमिडिएटली तुमच्या समोर येण्याचं कारण हे सध्याचं हे असं आहे की 10वी आणि 12वीच्या संदर्भात एक मेसेज तुम्हाला द्यायचा होता. तो मेसेज असा आहे की आत्तापर्यंत शिक्षण मंत्री जे आपल्या वर्षा गायकवाड मॅम आहेत, त्यांनी सांगितलेलं होतं की 1वी ते 9वीपर्यंत आणि 11वीचे विद्यार्थी हे पोस्टपोन करण्यात आलेत. म्हणजेच गेल्या वर्षीप्रमाणे त्यांची परीक्षा न होता ते पुढच्या वर्गांमध्ये गेलेले आहेत. पण आत्ता एक निर्णय झाला थोड्याच वेळापूर्वी, तो आहे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. ज्या टाइम टेबलनुसार 10वी आणि 12वीच्या एक्झाम्स होणार होत्या, त्या एक्झाम्स आता पोस्टपोन झालेत. म्हणजे त्यांची जी डेट होती ती बदलण्यात आली. त्याचं रिझन सांगण्याची गरज नाही आहे, कारण कोरोना सिच्युएशन महाराष्ट्रामध्ये भयंकर प्रमाणामध्ये वाढतीये आणि ती होणार कधी आहे. तर मॅमने सांगितलेले जे आहे डेट त्यांनी म्हटलं नाही आहे की 10th स्टँडर्डची जी एक्झाम म्हणजे जे परत घेतली जाणार होती, म्हणजे 2 एक्झाम्स होणार होत्या जूनमध्ये, त्याच वेळेस त्यांनी सांगितले की 10th स्टँडर्डची एक्झाम ही जूनमध्ये होईल आणि 12th स्टँडर्डची एक्झाम ही मेच्या एंडिंगमध्ये होईल. पण असं नाही सांगितलंय की एक्झाम होणार नाहीये. तर ज्या मुलांना वाटत होतं एक्झाम कॅन्सल व्हावी ते दुःखी होतील, पण दुःखी नका होऊ, प्रयत्न करा. आणि ज्यांना कॅन्सल हो वाटत होती, मे बी 2 रिझन होते, एक कोरोना आणि दुसरी सिच्युएशन मला वाटते त्यांच्या पुढे भीती ही होती की परीक्षेचा अभ्यास नाही झाला. तर मला वाटतं अजून वेळ भेटला आणि वेळ हातातनं गेली नाहीये. तर प्रिपरेशन करायला तयारी लागा आणि प्रयत्न करा. ती हिंमत तुमच्यात आहे आणि तुम्ही करू शकता. असंच मी एवढं म्हणेन. मला जास्त मोठा मेसेज द्यायचा नाही आणि एवढासाच मेसेज घेऊन मी तुमच्या पुढे आलो होतो. 10वी आणि 12वीची एक्झाम ही पोस्टपॉन झालेली आहे 10वीची जूनमध्ये आणि मेच्या एंडिंगमध्ये 12वीची एक्झाम. एवढाच मेसेज होता, एवढाच मेसेज द्यायचा होता. बी हॅपी, स्टे सेफ आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.